त्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या, लोकांनी त्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या। दीपा पाटलांचं नाव नसेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिभा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी उरण तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मानवी साखळी आंदोलनात सहभाग नोंदवला। जासई येथील दिभा पाटील यांच्या पुतळ्यापासून ते उरण येथील उरण नगर परिषदेच्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शाळेपर्यंत मानवी साखळी आंदोलन सुरू होते। या आंदोलनाची सांगता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली। लोकनेते दिभा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे यासाठी गुरुवारी मानवी साखळी आंदोलन उरण येथे झाले असून असंख्य प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते। उरण नगर परिषदेच्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शाळेच्या प्रांगणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अखिल आगरी समाज परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड G.L. पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवी साखळी आंदोलनाची सांगता करण्यात आली। त्याचप्रमाणे मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार घालण्यात आला। याप्रसंगी उरणचे आमदार महेश बालदी, JD तांडेल, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिभा पाटलांचं नाव, नवी मुंबई एअरपोर्टला दिभा पाटलांचं नाव, कोण म्हणतात येणार नाही। कित्येक वर्ष 2014-15 पासून ह्या प्रस्तावित विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव द्यावं अशा प्रकारची स्थानिक प्रकल्पग्रस्तांची सगळ्यांची मागणी होती। इथे राहणारे स्थानिक असोत, प्रकल्पग्रस्त असोत किंवा नसोत, परंतु या विभागातल्या प्रत्येकाला माहिती आहे की पनवेल, उरण, नवी मुंबई आणि परिसरातील सर्व आजूबाजूच्या जिल्ह्यातील सुद्धा लोकांचं जीवनमान उंचावण्याचं काम कुणामुळं झालं असेल ते एकट्या दिभा पाटील साहेबांमुळं झालं आहे। कारण त्यानं जी ज्योत लावली, त्याने जो पुकार दिला, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन सर्वांना एकत्र आणून म्हणजे फक्त आगरी कोळी कराडीच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर, सर्व संघटनांना बरोबर घेऊन प्रत्येकाचा हक्क प्रत्येकाला मिळाले, न्याय हक्क मिळालं पाहिजे। आणि तशा दृष्टीने शिक्षणाची रोपटी इथं रयत शिक्षण संस्थेच्या नावानं लावली, हायस्कूल काढले, कॉलेजेस काढले, आम्ही सर्व आता जे 60-70 पोचलेले लोकसुद्धा ते त्यांच्या या शैक्षणिक कामामुळे आम्ही पुढे आलो। आम्हाला दुनिया काय ते समजायला लागलं। एरवी सरकार कुठलंही जरी आलं तर प्रकल्पग्रस्तांवर, स्थानिकांवर अन्यायच होत झालेला आहे। कुठलीही संधी मिळत नव्हती, पण जी काय आज थोडी बहुत 20-25-30% लोकांना संधी मिळाली असेल किंवा जे काही 12.5-22% प्लॉट मिळाले असतील तर ते फक्त एका दिभा पाटलांच्या झुंजार वृत्तीनं, त्यांच्या पराक्रमाने मिळाले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेले आहेत। आणि त्याच्यामुळं एक स्थानिकाचा दबलेला आवाज, आम्हाला जे गुलामगिरीमध्ये सारखं वागणं आपल्याला मिळत होतं तर त्याच्यातून बाहेर निघायचं काम हे दिभा पाटील साहेबांनी केलेलं आहे। आणि त्याच्यामुळं आम्हाला सर्वांना एक अभिमान वाटतो की ह्या विभागामध्ये आता जे एअरपोर्ट होतो आहे पनवेल तालुक्यात, उरण विधानसभा मतदारसंघात, तर अशा प्रकारे किंवा नवी मुंबईमध्ये तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिभा पाटलांचं नाव दिलं जायला पाहिजे की जेणेकरून पुढल्या अनेक पिढ्या त्यांची कर्णस्फूर्ती घेऊन आणखीन आपला हक्क शाबूत ठेवण्याकरता झगडत राहतील, लढत राहतील। पण याच्याशिवाय दुसरं नाव जर कुठलं भले बाळासाहेबांचं असलं ते जरी आलं तर तिथलं स्थानिक नाव नाही, लोकल नाव नाही, आणि मग आमच्या स्थानिकांवर अजूनही दुसरं काय नाव दाबणार असतील तर आम्ही अन्याय सहन करणार नाही। दिभा पाटलांचंच नाव या विमानतळाला मिळालं पाहिजे। सर्व जागृत झालेले आहेत आणि त्याच्या दृष्टीने याच्या परिणाम आज दिसतोय आम्हाला की ती 100% आमची आजची जी मानवी साखळी जी होती ती यशस्वी झालेली आहे। आता याच्यानं जर त्यांना जाणीव येत नसेल तर 24 जूनचा आणखीन शिडको भवनचा घेराव जो आहे ना तो यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे। मला आम्हाला अजून कोरोनाची भीती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लांब अंतर ठेवून आंदोलन केलं आहे। पुढचं आंदोलन आमचं हे आणखीन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याशिवाय आमचं आंदोलन यशस्वी झालं आहे। सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद।